नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा निर्याती संदर्भात महत्त्वाची माहिती ही पाहणार आहोत चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने मधील कांद्याचे नुकसान हे सध्या झालेले आहे तर मित्रांनो आपल्या भारतीय कांदा निर्यातदारांना आता प्रतीक्षा आहे की फिलिपाईन्स सरकार हे परवाने नेमके कधी देत आहे कांदा आयातीसाठी याची प्रतीक्षा सध्या आपल्या भारतीय कांदा निर्यातदारांना आहे तर मित्रांनो आपला शेजारील देश पाकिस्तानमध्येही आपला भारतीय कांदा हा सध्या जात आहे तर तो कोणत्या मार्गाने व कशा प्रकारे तो पाकिस्तानमध्ये सध्या जात आहे त्याची काय माहिती सध्या समोर येत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा गेल्या तीन वर्षामध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये रांगड्या म्हणजेच लेट खरीप कांद्याला चांगला भाव आपल्याला मिळाला होता पण यंदा अजूनही किरकोळ व्यापारात गेल्या वर्षीचा उन्हाळ कांदा हा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याने या म अस यंदा म्हणजे चौथ्या वर्षी रांगड्याला चांगला भाव मिळणार का असं प्रश्नचिन्ह यावर्षी आहे अशातच पावसामुळे यावर्षी रांगड्या कांद्याचे क्षेत्र हे शिफ्ट झाल्याने यंदाही गेल्या वर्षी इतके उन्हाळ कांद्याचे उत्पादन कांद्याचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातून मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि उन्हाळ कांद्याच्या लागवडीचा वेग पाहता नाशिकच्या शेतकऱ्यासाठी कांदाच भरवशाचा आहे हे आता स्पष्टपणे दिसत आहे भारतीय निर्यातदारांना फिलिपाईन्स सरकारचा कांदा आयात परवान्याची प्रतीक्षा सध्या आहे दरम्यान राजस्थान गुजरात मध्य प्रदेश प्रदेशातील रांगड्या कांद्याचे आव्हान महाराष्ट्रातील रांगड्या कांद्यापुढे असेल त्याचवेळी अर्ली उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात शिफ्ट झालेल्या नगर जिल्ह्यातील उन्हाळा कांदा मार्चच्या मध्यात बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून निर्यातीला केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन देण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे बाजारपेठी अभ्यासकांचे म्हणणे आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी एकोणतीस वर हजार तीनशे अडोतीस हेक्टरवर खरीप तर साठ हजार आठशे त्रेचाळीस हेक्टरवर रांगडा तर दोन लाख सोळा हजार सहाशे चौऱ्याहत्तर हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड ही झाली होती यंदा सत्तावीस हजार सहाशे नऊ हेक्टरवर खरीप एक्कावन्न हजार तीनशे हेक्टरवर रांगडा कांद्याची लागवड झाली तसेच उन्हाळ कांद्याच्या लागवडीला वेग आलेला असताना आत्तापर्यंत पावणे दोन लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड पोहोचली आहे उर्वरित काळात उन्हाळ कांद्याची लागवड गेल्या वर्षीपर्यंत पोहोचण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे तर भारत पाकिस्तानमध्ये थेट व्यापारी संबंध अस्तित्वात नसले तरीही पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांनी दुबईमधून नाशिकचा कांदा आपल्या ग्राहकासाठी खरेदी करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचे थेट पडसाद दुबईमधील निर्यातीवर उमटले आहेत गेल्या दहा दिवसामध्ये आठशे कंटेनर कांदा दुबईसाठी निर्यात झाला आहे त्यातील तीनशे ते ती चारशे कंटेनर कांदा दुबईमधील ग्राहकासाठी असून उरलेल्या कंटेनरमधील कांदा पाकिस्तानच्या व्यापाऱ्याला पाठवला जाणार असल्याची माहिती भारतीय निर्यातदारापर्यंत आता धडकली आहे पाकिस्तानच्या मागणीमुळे कंटेनर भर कांद्याचा भाव तीनशे चाळीस ते ती तीनशे पन्नास डॉलरपर्यंत पोहोचला आहे म्हणजेच भाव हा यावर्षी वाढलेला आहे गेल्या वर्षी याच काळात भाव दोनशे नव्वद ते दोनशे पंच्याण्णव डॉलर इतकाच भाव भावसा मिळत होता पाकिस्तानमधील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी मार्च उजाडणार असल्याने भारतीय कांद्याला पाकिस्तानसाठी मागणी राहणार असल्याचे चित्र दिसत आहे तर मित्रांनो चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने फिलिपाईन्समधील कांद्याचे नुकसान झाल्याने येत्या काही तासामध्येच फिलिपाईन्स सरकारकडून कांद्याच्या आयातीचे परवाने मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय निरादारांना मिळाली आहे फिलिपाईन्समध्ये भारतीय चलनानुसार एक हजार रुपये किलोपर्यंत कांद्याचे भाव हे पोहोचलेले आहेत फिलिपाइन्समध्ये सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कांद्याच्या आयातीला परवानगी दिली जाते मात्र फिलिपाईन्समध्ये चाळीस टक्के अतिरिक्त कांद्याचे उत्पादन मिळण्याच्या शक्यतेमुळे फिलिपाईन्स सरकारने आत्तापर्यंत कांद्याच्या आयातीचे परवाने दिलेले नव्हते फिलिपाईन्स आणि पाकिस्तानमधील ग्राहकाचा विचार करता स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिरावण्याची शक्यता कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी सांगितली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा